नमस्कार, मी मिनल माळीमडवी. घेऊया राज्यासह संपूर्ण देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कठोर पाऊल उचलले. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी आता ओव्हरटाईम करावा लागणार आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी मुंबईतील विविध विभागात जाऊन इथल्या कामांची पाहणी केली. दरम्यान त्यांनी माहीम इथल्या गोपी टँक मंडईतही पाहणी केली. यावेळी मंडईतील श्री साईनाथ मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी साईबाबाचं दर्शन घेतलं. या साईबाबा पुण्यतिथी महोत्सवाचं शिवसेनेचे शाखा समन्वयक धीरज कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून आयोजन करत आहेत. सरकार धर्मादाय रुग्णालयांना चाप लावणार आहे. धर्मादाय रुग्णालयांवर आता राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष नजर ठेवणार आहे. विशेष मदत कक्षाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची निवड करण्यात आली. गरीब रुग्णांच्या तक्रारीनंतर सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. सरकारकडून विशेष कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं राज्यात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यानं 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ शासनानं जाहीर केलाय. त्याचबरोबर सरकारकडून 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय काकोटे यांनी अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. अजित पवार यांना 101 इतका ताप आहे. त्यांना प्रचंड विकनेस जाणवतोय. त्यांना त्यांच्या घरीच सलाईन लावलेली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उद्या त्यांच्या प्लेट्सबाबतची माहिती, महत्वाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीवर आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराचे दृश्य दाखवणार नाही. ज्यांना महाराष्ट्रात तेढ हवी आहे त्यांनी हिंसाचाराचं खुशाल समर्थन करावं. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं ही जबाबदार भूमिका घेतली. बीड आणि जालना जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात आली. आता त्यापाठोपाठ आजपासून 15 दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शनं किंवा मोर्चे काढण्यास परवानगी नसेल. सोबतच सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. धाराशिवमध्ये आज दुसऱ्या दिवशी ही संचारबंदी कायम आहे. जिल्ह्यात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र खबरदारी म्हणून ही संचारबंदी लागू असणार आहे. त्यामुळे आज शाळा, महाविद्यालयं आणि बाजारपेठा बंद असणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 450 बसच्या तब्बल 1450 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. आकाशवाणी आमदार निवास इथं उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि गाडी फोडण्यात आली. दरम्यान या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आता व्यापारीही सरसावले. पुण्यातील मार्केट यार्ड आज बंद राहणार आहे. फळे, भाजीपाला आणि फुलबाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीला न आणण्याचं आवाहन व्यापाऱ्यांनी केलंय. तसंच आरक्षणासाठी मार्केट यार्डमध्ये साखळी उपोषण देखील केलं जाणार आहे. सकल मराठा समाजाचं सध्या राज्यभरात आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. याच आंदोलनाचा फटका आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसराला बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या मंदावली, त्यामुळे अगदी काही मिनिटातच सध्या गर्दी नसल्यानं विठ्ठल दर्शन होते. परिणामी पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेला फटका बसलाय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांनी भजन आंदोलन सुरू केले। वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळपासूनच पंढरपुरातील संत नामदेव पायरीपाशी भजन आंदोलन सुरू केले। जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी बालवारकऱ्यांनी विठुरायाला साकडे घातले। वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिलेला एकही शब्द पाळला नसल्यानं मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागले, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालले। याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचं काँग्रेस आमदार राजेश एकडे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांनी कोणाच्याही हातचं बाहुलं बनू नये फडणवीसांवर केलेल्या टीकेवर भाजप प्रवक्ता अजित चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली।